नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोक पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आजचा आमचा टॉपिक आहे अर्थशास्त्र प्रश्न संच. मी आज आपल्यासमोर मांडणार आहो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक पुन्हा महत्त्वपूर्ण सूचना ऐका, एम पी एस सीने 24 एप्रिलपासून अनअकॅडमी प्लस कोर्स लॉन्च केलेले आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एम पी एस सीचे लाईव्ह क्लासेस पाहता येणार आहे तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर. त्यासोबतच तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध होणार आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला 3 क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा त्यामध्ये असणार आहे. याशिवाय तुम्हाला क्लासनंतर ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा बघता येणार आहे. याशिवाय तुम्हाला हप्त्याला आणि महिन्याला प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी दिले जात आहे आणि दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेस तिथे अपलोड केले जात आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रेफरल म्हणजे तुम्हाला जर का अनअकॅडमीचं प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन पाहिजे असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आमचा रेफरल कोड तिथे टाकावा लागतो. तर आमचा रेफरल कोड वापरून तुम्ही 10% सवलत तिथे घेऊ शकता. रेफरल कोड आहे आमचा एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स, हा रेफरल कोड आहे. चला तर आजचा जो प्रश्न उत्तराचा संच आपल्यासमोर आलेला आहे तो बघूया. पहा पहिला प्रश्न, भारतातील उत्पन्न कर हा रिकामी जागा स्वरूपाचा आहे. पहिलं म्हणतं आहे ऑप्शन प्रगतिशील व प्रमाणशीर स्वरूपाचा, दुसरा आहे प्रत्यक्ष व प्रमाणशीर स्वरूपाचा, तिसरा आहे प्रत्यक्ष व प्रगतिशील स्वरूपाचा, चौथा आहे अप्रत्यक्ष व प्रगतिशील स्वरूपाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे प्रत्यक्ष व प्रगतिशील स्वरूपाचा हा कर आहे उत्पन्न कर. दुसरा प्रश्न, सन 1992 नेमलेल्या रेखी समितीकडे खालीलपैकी कोणता विषय सोपविण्यात आला होता. पहिला ऑप्शन प्रत्यक्ष कराचा विषय, दुसरा अप्रत्यक्ष कराचा विषय, तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो रोखे बाजार सुधारणा विषय, आणि चौथा आहे रोखे घोटाळा विषय. 1992 जे रेखी समिती नेमण्यात आली होती तर ती कशासंबंधी होती, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करासंबंधी. 2 नंबरचं ऑप्शन अप्रत्यक्ष कर. यापूर्वीच्या लेसनमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की अप्रत्यक्ष कर कोणता होता, तर एल के झा समितीसुद्धा अप्रत्यक्ष करासंबंधी होती. पण इथे 1992 रेखी समिती विचारण्यात आलेली आहे, ते सुद्धा अप्रत्यक्ष करासंबंधित आहे. प्रत्यक्ष कर मागच्या टॉपिकमध्ये मी सांगितलं की वांछू समिती अप्रत्यक्ष कर, कृषीविषयक समिती राज समिती. कृषीविषयक समिती कोणाकडे होती, राज समितीकडे होती. समोर पाहूया, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे. खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे. ऑप्शन पहिलं रशिया, दुसरं जपान, तिसरं ब्रिटन, आणि चौथा अमेरिका. तर 4 नंबरचं अमेरिका उत्तर योग्य राहील. पुढील प्रश्न पहा, मोड व्याट ही संज्ञा सुधारित कर योजनेशी संबंधित आहे. ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या कराशी विशेषत्वाने निगडीत आहे. पहिलं केंद्रीय अबकारी कराशी आहे, दुसरा आहे संपत्ती कराशी आहे, तिसरं शेत जमिनीवरील वारस कराशी आहे, आणि चौथा आहे कॉर्पोरेशन करासंबंधित आहे. तर ही संज्ञा विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अबकारी कराशी संबंधित आहे मोड घाट. पुढील प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो, त्याची वसुलीही केंद्र शासनाकडून केली जाते, परंतु त्याचे उत्पन्न विशिष्ट प्रमाणात केंद्र व राज्य दोघांनाही वाटप केले जाते. पहिलं ऑप्शन औषधावरील कर, दुसरं जमीन महसूल, तिसरं व्यवसाय कर, चौथा आहे केंद्रीय अबकारी कर. तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अबकारी कर जो आहे तर हाच कर केंद्राकडून लावला जातो, केंद्राकडून वसूल केला जातो, पण दोघांना दिला जातो, केंद्र आणि राज्य यांना. पुढील प्रश्न बघा, ज्या कर योजनेत जसजसे एखादे उत्पन्न वाढत जाते तसतसा त्यांच्यावरील करभार किंवा कराचे उत्पन्न वाढविले जाते, त्या कर पद्धतीचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात करता येईल. पहिलं ऑप्शन प्रमाणशील कर योजना, दुसरं अप्रत्यक्ष कर योजना, तिसरं प्रगतिशील कर योजना, चौथं आहे की शोषक कर योजना,
तर यामध्ये बघा प्रमाणशील कर योजना, सॉरी प्रगतिशील कर योजना असं त्याला म्हटले जात असते. त्यामध्ये काय प्रगती होत असते, जसं उत्पन्न वाढलं तसं कर वाढलं. समोर पाहूया पुढील प्रश्न. प्रगतिशील कर अर्थव्यवस्थेत रिकामी जागा या प्रकारची कर योजना आवश्यक ठरते व तिला वावही असतो. पहिला आहे प्रमाणशील कर योजना, दुसरा आहे प्रगतिशील कर योजना, तिसरा आहे प्रत्यक्ष कर योजना आणि चौथा आहे औन्नत कर योजना. तर विद्यार्थी मित्रांनो प्रगतिशील कर योजना त्याला म्हणतात. त्यानंतर बघूया, पहा दोन विधान आपल्यासमोर आले आहे. त्यातलं पहिलं विधान, तुटीच्या अर्थव्यवस्थेमुळे चलनवाढ व किंमत वाढ घडून येते. परंतु दुसरं, थोड्याशा व सुयोग्य अशा तुटीच्या अर्थव्यवस्थेमुळे विकसनशील अर्थव्यवस्थेत मागणी वाढून उत्पादनास काहीसे प्रोत्साहनही मिळते. ऑप्शन पहिलं फक्त पहिले विधान बरोबर, दुसरं दोन्ही विधाने चूक आहे, तिसरं फक्त दुसरे विधान बरोबर, चौथं दोन्ही विधाने बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो वरील दोन्हीच्या दोन्हीही विधाने काय राहील, योग्य राहणार आहे. चार नंबरचं पर्याय उत्तर योग्य राहील. त्यानंतर बघूया, पहा खालीलपैकी कोणत्या घटकांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. ऑप्शन पहिलं भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता. दुसरं ऑप्शन उत्पादन, भांडवल व उद्योजकता. तिसरं ऑप्शन भांडवल व उद्योजकता. चौथं ऑप्शन भूमी, श्रम व उद्योजकता. तर विद्यार्थी मित्रांनो कोणाला, कोणत्या घटकाला उत्पादनाची साधने अशी म्हटले जाते, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता यांना म्हटली जाते. त्यानंतर पहा भांडवलशाही अर्थव्यवस्थेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिलं, उत्पादनाची साधने खाजगी व सरकारी मालकीची असतात. वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होते. तिसरं, वस्तू व सेवा यांच्या किमती बाजार यंत्रणेकडून ठरविल्या जातात. यातलं पहिलं पर्याय उत्तर म्हणते की अ आणि ब बरोबर, दुसरं म्हणतं की ब आणि क बरोबर, तिसरं अ आणि क बरोबर, चौथं तीनही वरील तीनही. तर विद्यार्थी मित्रांनो यातलं ब आणि क विधान जे आहे ते योग्य राहणार आहे, ब आणि क विधान. समोर पाहूया, अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीच्या स्वभाव वैशिष्ट्याची आणि कारणांची चिकित्सा होय ही अर्थव्यवस्थेची व्याख्या खालीलपैकी कुणी केलेली आहे. ऑप्शन पहिलं अल्फ्रेड मार्शल यांनी, दुसरं ऑप्शन ॲडम स्मिथ यांनी, तिसरं निकोलस बर्नोली यांनी आणि चौथं आहे ऑस्कर मार्गेनस्टर यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्याची आणि कारणांची चिकित्सा होय अशी ॲडम स्मिथ यांनी व्याख्या केलेली आहे. पुढील प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या व्यवहारांचा आर्थिक व्यवहारात समावेश होत नाही. पहिलं उपभोगाचा, दुसरं उत्पन्नाचा, सॉरी दुसरं उत्पादन याचा, तिसरं विनिमय याचा, चौथं विभाजन यांचा. तर पर्याय उत्तर पहिलं म्हणते अ बरोबर, दुसरं म्हणताय ब क आणि ड बरोबर, तिसरं म्हणता अ आणि क बरोबर आणि चौथं म्हणता की वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या व्यवहाराचा आर्थिक व्यवहारात समावेश होत नाही, तर वरीलपैकी एकाचाही होत नाही. चार नंबरचा पर्याय योग्य राहील. पुढील प्रश्न पहा, समाजवादी अर्थव्यवस्थेत पहिलं अ उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात. दुसरं वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालविले जाते, चालते. वरीलपैकी काय खरे नाही. पहिलं ऑप्शन म्हणते की अ, दुसरं म्हणते की ब, तिसरं म्हणते की दोन्ही नाही आणि चौथं म्हणते की दोन्हीही. तर विद्यार्थी मित्रांनो काय खरे नाही, तर वरील दोन्हीही खरे नाही. तीन नंबर जो उत्तर राहील दोन्हीही नाही. काय खरे नाही, तर दोन्हीही खरे नाही. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अ ग्राहक हे सार्वभौम नसतात. दुसरं वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. तिसरं म्हणतात की बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य नसते. तर यापैकी अचूक विधान कोणते, अचूक म्हणजे बरोबर विधान कोणते. पहिलं ऑप्शन म्हणते अ आणि ब बरोबर, दुसरं म्हणतात की ब आणि क बरोबर आहे, तिसरं म्हणताय की अ आणि क बरोबर, चौथं म्हणते की एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अचूक म्हणजे बरोबर विधान यातलं एकही नाही, की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हे सार्वभौम नसतात, तर हे चूक आहे. ग्राहक हेच सार्वभौम त्यामध्ये असतात.
वस्तू सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही म्हणते, तर हे सुद्धा चूक आहे, वैयक्तिक नफ्यासाठीच होते. आणि बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य नसते, तर हे सुद्धा स्पर्धा नसती, सर स्पर्धा जर का त्यामध्ये नसती तर बाजारपेठेत प्राबल्य नसते विद्यार्थी मित्र, त्या कारणाने ती सुद्धा चुकीच आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्यासमोर येत आहे, बघा. पहिला प्रश्न आहे, अ दोन तीन विधान करण्यात आले, त्यातलं पहिलं सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. दुसरं, समाजवादी अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम नसतो. तिसरं, वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. पर्याय उत्तर पहिलं म्हणते अ बरोबर ब आणि क चूक. दुसरं म्हणता अ व ब बरोबर क चूक. तिसरं ब व क बरोबर अ चूक. चौथं म्हणताय अ ब व क बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वरील तिन्ही योग्य राहील. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला रिकाम जागा असे म्हणता येणार नाही. पहिलं बाजार अर्थव्यवस्था, दुसरं मुक्त अर्थव्यवस्था, तिसरं नियोजित अर्थव्यवस्था, चौथं हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था. तर यांना नियोजित अर्थव्यवस्था म्हणता येणार नाही. नंतर पाहूया पहा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे. पहिलं मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे, दुसरं मुक्त अर्थव्यवस्थेकडून मिश्र अर्थव्यवस्थेकडे, तिसरं मिश्र अर्थव्यवस्थेकडून समाजवादी अर्थव्यवस्थेकडे, चौथं मुक्त अर्थव्यवस्थेकडून समाजवादी अर्थव्यवस्थेकडे. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. एक नंबरचं योग्य राहील. त्यानंतर पाहूया दुसरं, विकसित अर्थव्यवस्थेमध्ये खालील लक्षणे आढळून येतात. पहिलं, दरडोई राष्ट्रीय उत्पन्न अधिक असणे. दुसरं, मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण व शहरीकरण असणे. तिसरं, लोकसंख्या वाढीचा उच्च दर असणे. आणि चौथं, घटता जन्मदर व वाढता मृत्यूदर. घटता जन्मदर व वाढता मृत्यूदर. पहिलं म्हणते की वरील सर्व योग्य आहे. दुसरं अ ब आणि ड योग्य आहे. तिसरं आहे अ आणि ब योग्य आहे. चौथं अ क ड योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये जर का पाहायचं झालं तर अ ब आणि ड योग्य राहिलं. दोन नंबरचं अ ब ड योग्य राहील. त्यानंतर बघूया पहा, भारतीय भांडवल लाजरे आहे कारण पहिलं ऑप्शन, गुंतविलेले भांडवल पुन्हा परत प्राप्त करणे अवघड आहे. दुसरं, भांडवलाची गुणवत्ता उत्पादन गोष्टीमध्ये करण्याऐवजी अणुउत्पादक बाबीमध्ये अडकून राहते. तिसरं, भारतीय भांडवल गुंतवणुकीचा धोका अथवा नफा क्षमता कमी असतो म्हणून. त्यात म्हटलं पहिलं म्हणतंय पर्याय उत्तर अ बरोबर आहे. दुसरं म्हणते अ आणि ब बरोबर आहे. तिसरं ब आणि क. चौथं म्हणते वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व योग्य आहे. भारतीय भांडवल लाजरे का आहेत, तिन्ही कारण योग्य आहे. त्यानंतर पाहूया भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य. पुढील प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य खाली दिलेली आहेत, योग्य पर्याय निवडा. चारपैकी पहिला अ पर्याय पहा की दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. दुसरं, उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी. तिसरं, कृषी क्षेत्राच्या जी डी पी मध्ये सर्वाधिक हिस्सा. चौथं म्हणता की भांडवल निर्मितीचा दर अधिक. तर यामधले सत्यविधान कोणते ते पहा. पहिलं म्हणते अ ब व ड. त्यानंतर म्हणताय की अ ब क. तिसरं म्हणता अ क ड. आणि चौथं अ व ब. तर विद्यार्थी मित्रांनो यातलं अ आणि ब हेच विधान यामध्ये कार्यरत अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा प्रश्नोत्तराचा संच जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.